नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत ऑक्टल नंबर टू अदर नंबर सिस्टीम कन्वर्जन। आपण जेव्हा एखाद्या ऑक्टल नंबरला, ऑक्टल नंबरमध्ये मॅक्सिमम नंबर आहे तर 0 to 7, 7 हा मॅक्सिमम नंबर आहे, तर जोही नंबर असेल तर तो 7 पेक्षा जास्त असू शकत नाही आणि त्या नंबरला आपण कन्वर्ट करणार आहे डेसिबल, बायनरी आणि हेक्साडेसिबल या नंबर सिस्टीममध्ये। सपोज माझा ऑक्टल नंबर आहे 77, या ऑक्टलला आपण जर बायनरीमध्ये कन्वर्ट करायचं आहे, सपोज बायनरी नंबर म्हणजे बेस 2, तर या नंबर सिस्टीममध्ये कन्वर्ट करत असताना मला या नंबरचा प्रत्येक डिजिटचा 3-बिट बायनरी नंबर लिहायचा आहे आणि तो म्हणजे याचं कन्वर्जन झालं ऑक्टल टू बायनरी। जसं की 77च्या 7चा बायनरी आहे 111 आणि 7चा बायनरी आहे 111, याचा अर्थ हा डायरेक्टली बायनरी झाला 111111, 6 times 1 हा त्याचा बायनरी झाला। तसंच जर मला याचं बेस 16 म्हणजे हेक्साडेसिमल नंबर सिस्टीममध्ये कन्वर्ट करायचं असेल, तर हा जो बायनरी आहे या बायनरीची मला 4-बिट ग्रुप्स तयार करायचे आहे आणि मग त्याच्यानंतर त्याला डेसिबलमध्ये कन्वर्ट करायचं आहे। जसं की हा आहे 111111, 1 2 3 4 लेफ्ट हँड साईडने मी 1 2 3 4 ग्रुप करणार आणि नंतर 1 2 याच्या पुढे 2 0 लावले तर हा ग्रुप तयार झाला, तर 0011 म्हणजे 3, 1111 म्हणजे 15, याचा अर्थ हा झाला F, तर हा नंबर झाला 3F, तर याचा अर्थ मी इथं लिहू शकतो 3F हा झाला 16, बेस 16 म्हणजे हेक्साडेसिमल नंबर। जर सपोज मला याचाच डेसिबल नंबर फाइंड आउट करणं आहे तर तुम्ही कशा पद्धतीने करू शकतो, तर याच्या 2 मेथड्स आहेत। पहिली मेथड जी आहे यामध्ये, पहिली मेथड म्हणजे आपण राईट हँड साईडनी 7 × 8⁻⁰ प्लस 7 × 8⁻⁰ म्हणजे 7 × 1 प्लस 7 × 56, सो 7 × 8 तो 7 × 56 प्लस 7 म्हणजे हा झाला 7 × 12 = 13, 5 × 6 = 63, हा झाला याचा डेसिबल नंबर। किंवा दुसरी मेथड आहे बायनरी टू डेसिबलची, जी आपल्याला माहिती आहे 1 2 3 4 5 6, म्हणजे याचा अर्थ 2⁻⁰, 2⁻⁰, 2⁻⁐, 2⁻³, 2⁻⁴, 2⁻⁵, याचा अर्थ हा आहे 1, देन हा आहे 2 4 8 16 32, ह्या सगळ्यांची बेरीज म्हणजे 16 × 32 = 48 प्लस 4 × 8, 4 × 12 13 × 14 = 15 आणि 1 15, तर 8 × 5 = 13, 4 × 5 = 6 63। तर या 2 पैकी कोणत्याही मेथडनी तुम्ही एका ऑक्टल नंबरला बाकी कोणत्याही नंबर सिस्टीममध्ये कन्वर्ट करू शकता। तर अशा पद्धतीने मी एका ऑक्टल नंबरला बायनरी, एका ऑक्टल नंबरला हेक्साडेसिमल आणि एका ऑक्टल नंबरला बेस 10 म्हणजे डेसिबल नंबर सिस्टीममध्ये कन्वर्ट केलं। थँक्यू।